आता आपण रोटरी इलेक्ट्रिकल ॲक्च्युएटर याबद्दल माहिती घेऊयात. रोटरी इलेक्ट्रिकल ॲक्च्युएटर हा स्लुईज किंवा गेट वाल्वसाठी उपयोगी असतो. इलेक्ट्रिकल ॲक्च्युएटर्समध्ये बेसिकली चार महत्त्वाचे पार्ट्स आहेत. इलेक्ट्रिक मोटर आहे, रिडक्शन गिअर बॉक्स आहे आणि कंट्रोल इक्विपमेंट आहे. इलेक्ट्रिक सप्लाय दिल्यानंतर मोटर चालू झाल्यानंतर गिअर बॉक्स थ्रू स्पीड रिड्यूस होतो आणि व्हाल्वचं ओपन क्लोज होऊ शकतं. त्याच्यासाठी आणखीन एक प्रोव्हिजन अशी असते की जेव्हा पॉवर सप्लाय नसतो त्यावेळेस एक क्लच लिव्हर आणि हँडव्हील याची सोय करून दिलेली असते, जेणेकरून तुमचं ऑपरेशन पूर्ण होऊ शकतं. या ॲक्च्युएटरमध्ये जी कंट्रोल इक्विपमेंट आहे ही या बॉक्समध्ये असते आणि हे तुम्हाला साईटवरती या गोष्टी सेट करू शकतात. यामध्ये बेसिकली दोन ट्रॅव्हल लिमिट स्विचेस असतात, जेणेकरून व्हाल्व फुल ओपन किंवा फुल क्लोज झाल्यानंतर त्यावरून मोटर स्विच ऑफ होऊ शकते. त्याचं सेटिंग अतिशय सिंपल असतं. या स्विचला ऑपरेट करणारा एक कॅम असतो इथे, तो कॅम साईटवरती तुम्ही सेट करू शकता. फुल क्लोज झाल्यानंतर क्लोजचा स्विच या कॅमच्या थ्रू ऑपरेट झाला पाहिजे. तसंच ओपनचा स्विच जो आहे तर फुल ओपन झाल्यानंतर तो कॅम ऑपरेट झाला पाहिजे. अशा तऱ्हेने दोन स्विचेस ऑपरेट करू शकतात. दोन स्विचेसमुळे व्हाल्व फुल ओपन किंवा फुल क्लोज ॲटोमॅटिकली होऊ शकतो. त्याचं इंडिकेशन जे आहे ते कंट्रोल पॅनलवरती तुम्हाला मिळू शकतं, जेणेकरून तुम्हाला कंट्रोल पॅनल जे कंट्रोल रूममध्ये आहे तिथे बसून समजतं की व्हाल्व ओपन आहे का व्हाल्व क्लोज आहे. याशिवाय एक कंट्रोल पॅनल दिलेलं असतं. कंट्रोल पॅनल तुम्ही किती लांब ठेवू शकता, इलेक्ट्रिक वायरच्या थ्रू त्याच्यातनं सप्लाय मोटरला मिळू शकेल. तुम्ही सप्लाय दिल्यानंतर मोटर सुरू झाली की व्हाल्व ओपन होऊ शकतो, उलट्या बाजूने सप्लाय दिल्यानंतर व्हाल्व क्लोज होऊ शकतो. व्हाल्व क्लोज किंवा ओपन झाल्यानंतर तो ॲटोमॅटिकली थांबला पाहिजे, त्यासाठी ट्रॅव्हल लिमिट स्विचेस दिलेले असतात.